तर आपण ही दृश्य पाहतोय. आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय शरद पवार उपस्थित आहेत, सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत, त्याचबरोबर सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत. आपण हे दृश्य पाहतोय, ही बारामती विमानतळावरची दृश्य आहे. शरद पवार महा नमो रोजगार मेळाव्यामध्ये आता थोड्याच वेळात ते पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत त्यांच्याकडून केलं जाणार आहे. तर आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यासाठी शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. शरद पवारही या महारोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. दरम्यान याआधी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि सुनेत्रा पवार या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर आपण हे दृश्य पाहतोय, थोड्याच वेळात या नमो महारोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार निघालेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून केलं जाणार आहे. हो, आहे ना बूम. महायुती सरकारने या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे, बारामतीमध्येच तो मेळावा केलेला आहे. कुठेतरी शक्ती प्रदर्शन जे आहे ते या माध्यमातून होत आहे काय वाटतं? भारत सरकारचा प्रोग्राम आहे, बघूया ना तिकडे जाऊन काय. नाही, मी आज माझा भोर पुरंदर तिकडे जाणार. तुम्ही उपस्थित आहे? तर बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सरकारचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. दरम्यान यावेळी शरद पवार बारामतीमधून या मेळाव्याच्या मंचावरून काय भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच या मंचावर एकत्र असताना अजित पवारांशी त्यांचा काही संवाद होतोय का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर काका पुतळे हे एकाच मंचावर येणार आहेत आणि त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, तशीच व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय, हेलिकॉप्टर आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्यासाठी दाखल होणार आहे. हे हेलिकॉप्टर आलेलं आहे, आपण ही दृश्य थेट पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. आज बारामतीमध्ये अतिशय महत्त्वाचा नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा शासकीय कार्यक्रम आहे, मात्र या कार्यक्रमाचं शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. शरद पवार सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या मंचावरून कशा पद्धतीने शाब्दिक फटकेबाजी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काका पुतळे एकाच मंचावर पुन्हा एकदा येणार आहेत. याआधीसुद्धा अनेकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते, मात्र त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. आज नेमकं काय दृश्य पाहायला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीमध्ये बारामती हा कायमच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर आपण ही आता दृश्य पाहतोय, अजित पवार आता या विमानतळावरून निघालेले आहेत, आता हेलिकॉप्टर आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दाखल होणार आहेत. नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता हे हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे, या हेलिकॉप्टरमध्ये कोण आहे नेमकं? आपल्याला सगळ्यांना माहितीये की आज बारामती मधल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी महारोजगार मेळावा जो शासनाच्या वतीने घेण्यात येतोय,
तो आता 11 वाजता सुरू होणार होता, मात्र अर्धा तास अजूनही त्या कार्यक्रम सुरू झालेला नाहीये. आणि आताच काही क्षणापूर्वी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते बारामतीमधल्या हेलिपॅडवर लँड झालेलं आहे आणि तिथून अवघ्या 10 ते 15 मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य मैदानावर येतील, जिथे हा सगळा कार्यक्रम सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे. तत्पूर्वी विद्या प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष शरद पवार आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत. विद्या प्रतिष्ठानचे सदस्यत्व आणि विश्वस्त मंडळावर देखील पवार कुटुंबीय असल्यामुळे सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, या देखील इथे पोहोचलेल्या आहेत आणि काही वेळातच या रोजगार मेळाव्याला सुरुवात होईल. अगदी तयार, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण हे दृश्य पाहतोय, हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे. थोड्याच वेळात या नमो महारोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे. अजित पवार विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि आता हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर येतील. थोड्याच वेळात ते कार्यक्रम स्थळी पोहोचतील. महत्वाचा असा हा शासकीय कार्यक्रम आहे, नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अजित पवार यासाठी आग्रही होते आणि त्यानंतर आज या नमो महारोजगार मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या माध्यमातून बारामतीमधल्या युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तर आता अजित पवार स्वागत करण्यासाठी आता पुढे निघालेले आहेत. तत्पूर्वी आपण पाहिलं की शरद पवार सुद्धा या मेळाव्यासाठी आता दाखल होणार आहेत, ते त्या दिशेनं निघालेले आहेत. शरद पवार यांना सुद्धा या शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, ते सुद्धा या मेळाव्याला जाणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान या मेळाव्यामध्ये शरद पवार नेमकं काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर काका पुतणे पुन्हा एकदा आपल्याला एकाच मंचावर पाहता येणार आहेत. यावेळी या दोघांमध्ये संवाद होतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे.